हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? आता इथे वाजले आहेत 1, ऑलमोस्ट दुपार झाली आहे आणि आज माझी सुट्टी आहे. तर म्हटलं आज तुमच्या सर्वांना मी माझं गार्डन दाखवते. जसं तुम्ही माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की मी कशी ती छोटी छोटी झाडं लावली होती आणि ती आता बरीच मोठी झाली आहेत. बट मला हा ब्लॉग टाकायला थोडासा लेट झाला आहे, कारण की आता विंटर ऑलमोस्ट सुरू झाला आहे इथे आणि प्लस पाऊसही खूप जोरात असतो आणि वाराही खूप जोरात चालू असतो. सो माझी एवढी छान मोठी झाडं झाली होती, बट ती आता त्याच्यातली काहीच सर्वाईव्ह करू शकत आहेत. बिफोर ते त्यांचं काय होईल मला माहिती नाही, त्याच्या पहिलं मी तुम्हाला क्विकली दाखवते की ते आता कोणत्या कंडिशन्समध्ये आहेत. आणि बट इथे आता झाला आहे पाऊस चालू, तर आता जेव्हा हा पाऊस थांबेल तेव्हा मी तुम्हाला दाखवते. इथे वारा पण चालू आहे आणि प्लस पाऊस पण पडतोय भरपूर. माझ्या गार्डनची हालत लिटरली खराब झाली आहे, भरपूर इतका वारा आहे ना त्यामुळे. हॅलो सर्वांना, आता इथे वाजलेत आमच्याकडे 4:30 जस्ट आणि तुम्ही पाहू शकतात इथे भरपूर अंधार पडलाय. फक्त 4:30 झालेत आणि स्टील एवढा अंधार झालाय. बट तरी पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या गार्डनचं अपडेट देणार आहे. जे काही झाडं मी लावली होती जी एवढीशी होती ती आता खूप छान मोठी झाली आहेत, बट काही झाडं त्यामधली सर्वाईव्ह नाही करू शकली आहे. इथे तुम्ही पाहू शकतात मागे खूप वारा सुटलाय. वारा पण सुटलाय भरपूर आणि थंडी वाजते भरपूर. माझ्या गार्डनची हालत तुम्ही पाहू शकतात, इतका वारा सुटला इकडे. इतका वारा असतो ना की लिटरली झाडांची पानं, इकडचं ठेवलेलं सगळं सामान पूर्ण गार्डनमध्ये हललं इकडे. मी तुम्हाला लवकर दाखवते की माझी जी झाडं होती ती आता किती मोठी झाली आहेत आणि त्यापैकी कोणती राहिली आहेत ते. हे आहे माझं रोजचं प्लांट, याला आता भरपूर रोजेस लागलेत. हे तुम्ही पाहू शकता तिकडे मस्तपैकी. ह्याला ऑलमोस्ट 3 वीक्स पहिले अशी कळी आली होती आणि आता हे फायनली उमलले. खूप मोठे रोजेस आहेत. हा पिंक रोज आहे, हा इथे आहे, तो येल्लो आहे, इथे आहेत, हे व्हाईट आहेत. बट हवेने सगळे पडलेत ऑलमोस्ट, खाली पाहू शकतात भरपूर पेटल्स पडलेत. आणि हे आहे रेड रोज, हे सगळ्यात सुंदर आहे. तर तुम्ही पाहू शकता ती किती मोठी रोजेस आलेत, त्याला भरपूर रोजेस आलेत. हे एक आहे, मग त्यानंतर इथे आहे ही पिंक रोजेस. हे पण अजून उमलले नाही, त्याला पण टाइम जाईल थोडा. तर ही पिंक रोजेस आहेत. गार्डनची हालत खूप खराब आहे सध्या माझ्या. आणि हे आहे छोटंसं माझं कॉलीफ्लावर जे मी लावलेलं, मला अजून टाइम नाही भेटला यांना प्लांट करायला. हे काही कॉलीफ्लावर, हे पोपचो आहे. आणि इथे आहे हा स्पिनिच, हा सध्या खूप छोटा आहे बट हे बेबी स्पिनिच आलं आहे, ह्याला पण थोडा टाइम जाईल. हा स्पिनिच आहे. आणि इथे ही सगळे जे दिसतात ही होती माझी टोमॅटोची झाडं. ही एवढी ऑलमोस्ट इतकी झाली होती, पण वाऱ्यामुळे हे सगळे पडलेत. ह्यांना फुलं पण आली होती, बट हे आता इकडे विंटर चालू झाले म्हणून सर्वाईव्ह नाही करू शकली आहेत. फार चांगली आली होती बट हे गेले आहेत ऑलमोस्ट. हा आहे फ्लावर. आणि इथे हे वाले आहेत, ह्या कॅप्सिकम्स आहेत ह्या सगळ्या छोट्या. इथे मी लावलं हे वालं फ्लावर आणि ह्या काही पोपचे आहेत. आणि हा सेक्शन जो आहे पूर्ण, हे वाले हे सगळे, हे पण रेड कॅप्सिकम, ग्रीन कॅप्सिकम, ऑरेंज, येलो कॅप्सिकम आहेत. हे मिरच्यांची झाडं आहेत आणि ही पण ग्रीन कॅप्सिकम आहे, ही आतापर्यंत राहिली आहे. तर हा जो पूर्ण पॅसेज आहे इथून ते तिथपर्यंत, यामध्ये कॉलीफ्लावर आहे, पोकचॉय आहे, ग्रीन चिलीज आहेत आणि कॅप्सिकम आहेत. तर हा सेशन पूर्ण त्यांचा आहे. आणि ही आहे माझी कोथिंबीर, जी मला वाटलं नव्हतं ही येईल.
पण ही माझ्या घरातलेच धने होते, त्यांची मी लावली होती. हे कोथिंबीर आहे, ह्या साईडला मी इथे लावलं होतं थाईम, बट ते काय आलं नाही अजून प्रॉपरली. बट ही माझी कोथिंबीर आली आहे. आणि अजून एक आहे, तुम्हाला दाखवते असं थांब. आणि हे आहे काय बघू तुम्ही ओळखा, तर हे आहे केसर. इथे मी हे सॅफ्रिनचे बल्ब्स भेटतात विल्कोमध्ये, सो मी यांना 2 वीक झालं प्लांट केलं. मी भरपूर पहिलंच घेतलं होतं, बट इकडे मी हे सॅफ्रिन लावलं आहे. थोडं जवळ ये, हे दिसतंय हे. आणि या सॅफ्रिनमधून ऑलमोस्ट हे स्प्राउट्स आले आहेत भरपूर छानपैकी. तर बघू हे माझे सॅफ्रिन कधी उगत आहेत. आणि हे ऑलमोस्ट विंटरमध्ये येतात, थंडीच्या सीझनमध्ये. तर बघू हे कधी येत आहेत. आणि मी लवकरच तुमच्या सर्वांना अपडेट देत राहील की माझे कोणते प्लांट सर्वाईव्ह करतात आणि कोणते नाही. आणि इथे भरपूर थंडी आहे, आता वाजले 4:30 आणि भरपूर अंधार पण झालाय. आणि तरी पण हा व्लॉग मी तुमच्यासाठी खास शूट करते. मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं माझं गार्डन, आणि तुम्ही कोणते प्लांट्स मला रेकमेंड कराल की इकडे विंटरमध्ये लावले पाहिजेत. मी करते.